नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये. विशेष याच्यासाठी की बऱ्याच जणांनी मला बरेच प्रश्न विचारलेले आहेत माझ्या सेटअपबद्दल आणि माझ्या नवीन घराबद्दल. त्यामुळे घरी बसून जेवढे शक्य आहेत तेवढे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी मी द्यायचा नक्की प्रयत्न करतो आहे, आणि त्यातीलच हा एक व्हिडिओ आहे. सो या सेटअप टूरसाठी किंवा या होम टूरसाठी मला मदत करत आहे नदर दॅन निनाद. तर म्हणजे स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन घरामध्ये. सुरुवात करूयात आपल्या एंट्रीपासून. दोन दार आहेत खरं तर घराला, बाहेरचं एक आहे आणि हे आतलं एक आहे. सेफ्टीसाठीचे लॉक्स वगैरे आहेत. आतमध्ये आल्या या इथे आपले पादत्राणे काढून ठेवूयात. आणि हा जो पूर्ण एरिया आहे तो आहे हॉल. हॉलमध्ये एंट्री केले गेल्या राईट साईडला हे माझं सगळं एम्पायर, JKV एम्पायर तुम्हाला दिसतंय. येस, ह्या सर्व सेटअपची टूर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे देईनच. तत्पूर्वी आपण आता ह्या घरामध्ये ह्या हॉलमध्ये काय काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. ह्या ज्या चेअर्स आहेत आणि तो जो टेबल आहे, ॲक्च्युली ह्या एक डायनिंग टेबल, त्याचा वापर मी आता माझ्याच कामासाठी केलेला आहे. आणि या इथे हा जो एरिया आहे इथे मी बसतो ह्या बाल्कनीमध्ये. आणि मस्तपैकी बाहेर बघत बरेचसे इंस्टाग्राम स्टोरीज आणि टिकटॉक व्हिडिओज मी या इथे बनवलेले आहेत. खूप छान बाहेरचं इन्व्हायरमेंट आहे, ग्रीनरी आहे, गार्डन वगैरे आहे, छान मुलं खेळत असतात. पण एक त्रासदायक गोष्ट सुद्धा आहे, ती म्हणजे बाहेरून येणारं वारं आणि त्याच्यासोबत येणारी धूळ. त्यामुळे ह्या घरामध्ये धूळ भरपूर होते आणि माझ्यासारख्या आळशी माणसाला ते सतत झाडू काढणे हे खूप जास्त त्रासदायक आणि इरिटेटेड होतं. सोबतच आता या इथे आपण आलेलो आहोत सोफ्यावरती, जो मला मिळालेला लग्नामध्ये, ज्याचं बऱ्यापैकी आता वय झालेलं आहे. म्हणजे हे कुशन आता बदलायची वेळ आलेली आहे. सोबतच खाली तुम्हाला तिथे गादी दिसते, ती मी अशी टाकतो आणि या इथे झोपी जातो. कारण की मी आतमध्ये झोपत नाही, आतमध्ये तसाही बेड नाही आहे बेडरूममध्ये, बट बेडरूम नक्की आहे. येस, आता या इथे तुम्हाला हे जे दोन स्टूल दिसत आहेत, ह्या स्टूलचा खूप जास्त मला वापर आहे. कारण की मी माझे छोटे छोटे साहित्य, कीज किंवा घड्या किंवा वॉलेट वगैरे या इथेच ठेवतो, जेणेकरून सहज उपलब्ध होईल मला. पुन्हा या इथे अजून एका आळशी माणसासाठी लागणारी मशीन जी मी नुकतीच घेतलेली आहे, वॉशिंग मशीन. ॲक्च्युली इथे मला 3 महिने झालेले आहेत ह्या घरामध्ये, बट 3 महिन्यापूर्वींचे कपडेसुद्धा आहेत जे अजून मी धुतलेले नाही आहेत. सो ह्याचा वापर मी आता लवकरच चांगला करेन. आणि या इथे तुम्हाला पाठीमागे दिसते ते आहे बाथरूम आंघोळीचं. मध्ये दाखवायची गरज नाही, सगळ्यांचं जसं असते तसंच आहे. पलीकडे आहे टॉयलेट आणि हे आहे वॉश बेसिन, त्याचा मी वापर कधी करत नाही कारण की ते खराब आहे, जे आता लवकरच दुरुस्त केलं पाहिजे. ह्याच्या एक्झॅक्टली समोर इथे आहे किचन. किचनमध्ये मी रेअरली येतो, पण नक्की येतो कारण की यावं लागतं मला चहा पाणी करायला. तेवढं तरी करावंच लागतं, सतत मी बाहेर नाही जाऊ शकत. आंघोळीचं पाणी किंवा कधी कधी मॅगी, आज मॅगीवरती भागवलं आहे माझं मी. आणि या इथे सतत अशी पडलेली भांडी आहे जी मी कधीतरीच धुतो, म्हणजे ज्यावेळी लागतील त्याच्यावेळी ती भांडी मी धुतो, घासतो आणि वापरतो. बाकी सगळी अशी खाली मी टाकून दिलेली आहेत, म्हणजे ज्याचा वापर मला जास्त नाही आहे. इथे छोटीशी बाल्कनीसुद्धा आहे ज्याचा मी वापर नाही करत. या इथे आपले छोटेसे देव, म्हणजे देवारा टाईपमध्ये बनवलेलं आहे, पण देवारा लवकरच घ्यावं लागेल कारण की बायकोने मला खूप दिवस झालं सांगून, पण मी अजून घेतलेलं नाही आहे. पुढे वळूयात आपण इथे. ओके, हे आहे भांड्यांचं कपाट, बट त्याच्यावरती तुम्ही कधी भांडी बघणार नाहीत कारण की हे कपाट आतमध्ये ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे याच्यावरती मी ठेवते माझं हेल्मेट, औषधं. ही आहे आपली बेडरूम. तुम्हाला बेडरूम वाटते की हॉल वाटते मला माहीत नाही, बट खूप मोठा एरिया आहे. ॲक्च्युली हे 1 BHK आहे घर, पण याचा एरिया जवळपास 800 square feet आहे. त्यामुळे ही जी बेडरूम आहे तुम्हाला हॉलसारखीच वाटेल. सो इथेसुद्धा आहे आपली गॅलरी छोटीशी, जी मी रेअरली यूज करतो कारण की तुम्हाला माहिती आहे धूळ येते आतमध्ये. आणि या इथे मेन म्हणजे त्या वॉशिंग मशीनसोबत आलेलं त्याचा जो कवर आहे त्याचा खूप जास्त मला वापर होतो. कारण की जेवढं पण मी साहित्य घेतो, म्हणजे मी मागवतो त्याचे सगळे काही बॉक्सेस आहेत, मी ह्याच्यामध्ये डंप करून टाकतो. आणि पाठीमागे आहे आपली ट्रेकिंगची बॅग, जी मी ज्यावेळी ट्रेकिंगला जातो, आता ट्रेकिंगला लवकरच जायचं आहे, बट आता तुम्हाला माहिती आहे की मी बाहेर पडू नाही शकत आहे किंवा आपण कोणी सध्या तरी बाहेर नाही पडू शकत आहे. त्यामुळे लवकरच ह्या सिच्युएशनमधून आपण बाहेर पडू आणि मी पण ट्रेकिंगला लवकरच जाऊ. सो इकडे आपण बघूयात. सॉरी, त्याच्यापूर्वी काहीतरी तुम्हाला दिसते दुबईवरून आणलेली आपली आफ्रिकन टोपी, जी तुम्हाला खूप आवडली होती. आता कधीतरी आपण असे वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वापरत जाऊ हिला सुद्धा, कारण की वेणे आहेत ह्या माझ्या. आणि येस, या इथे आहे आमचं कपाट कपड्याचं.
इथे आहे माझा गप्पा, माझी सगळे कपडे, आणि इथे आहे बायकोचा गप्पा जिकडे मी कधी हात लावतो. ऑब्विसली ती आहे आमची भूताटकी. खरं सांगायचं तर भूताटकी का, कारण की हे असं आतमध्ये असते पण ते बाहेर ऑटोमॅटिक येतं. सो अशी छोटीशी मला असं वाटते आमच्या घरची रूम टूर मी तुम्हाला दिलेली आहे, कशी वाटली मला नक्की सांगा. आता आपण वळूयात आपल्या ॲक्च्युअल व्हिडिओ मेकिंगच्या सेटअपकडे. सो लेट्स गो. तर म्हणजे स्वागत आहे आपल्या या सेटअप टूरमध्ये. या सेटअप टूरमध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी कवर करणार आहोत. डिटेलमध्ये सगळ्या घोषणार नाही आहोत. सगळ्यांची डिटेल आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांच्या लिंक्स आपण देऊ, त्या तुम्ही प्रत्येकी जाऊन चेक करा ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे ते. सो आता मी ओव्हरऑल सांगतो की आपला हा बीस्ट कशासाठी म्हणतो आहे, कारण की जो काही सुसाट पळतो आपल्याला एडिटिंग करताना किंवा आपल्याला रेंडरिंग करायचं असतं ते स्पीड पाहिजे असतं आहे, त्यासाठी बीस्ट एक असणं गरजेचं आहे. बीस्ट म्हणजे ज्या काय कन्फिग्रेशनच्या गोष्टी आहेत त्या आपण हाय एंड हाय कन्फिग्रेशन घेतलेलं आहे. जसं की ह्याच्या आतमध्ये जो मेन प्रोसेसर आहे तो आहे AMD कंपनीचा रेझन 5 3600X 6-core प्रोसेसरवाला, आणि ह्याच्यासोबत आपण घेतलेली आहे 16GB रॅम विथ GeForce GTX वाला ग्राफिक्स कार्ड 8GBवालं, आणि LGचं मॉनिटर घेतलेलं आहे सोबतच. हा जो CPU बॉक्स आहे तो आहे कूलर मास्टरचा, आणि कीबोर्ड आणि माऊस आहे डेलचा. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी असेंबल करून घेतलेला आहे हा कम्प्युटर. ह्या कम्प्युटरसोबतच आता कम्प्युटर घेतला आहे म्हटल्यानंतर UPS आलाच. सो UPS घेतलेला आहे APCचा, APC सिनायझर कंपनीचा आहे होते. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह होम थिएटर आहे, हे दोन स्पीकर आहेत. हे झालं कॉम्प्युटरविषयी. ह्याच्यानंतर आपण वळूयात कॅमेऱ्याकडे. आता आपण लेटेस्ट जो कॅमेरा घेतलेला आहे तो आहे सोनी Alpha 7 III. 3 वर्षाची वॉरंटीसुद्धा येते आणि 64GBचं मेमरी कार्डसुद्धा. आता ही आहे फक्त बॉडी कॅमेऱ्याची. आता कॅमेऱ्याच्या बॉडीसोबत आपल्याला लेन्स वगैरे आली किंवा सगळ्याच गोष्टी आल्या, तो एक किट आपल्याला बनवावं लागतं. सो ते कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. निनाद आता शूट करतोय पाठीमागे, कॅमेराच्या पाठीमागे, तर ते पूर्ण किट कसं आहे मी तुम्हाला आता मोबाईलने दाखवतो. तर व्लॉगिंगचं हे ओव्हरऑल किट आहे. ह्याच्यामध्ये ही जी लेन्स आहे ती आहे टॅमरॉनची 1728 वाली MM वाली रेंज आहे. त्याच्यानंतर ही जी बॉडी आहे ती बॉडी फक्त मिळालेली आहे आपल्याला 1,31,000 आणि लेन्स मिळालेली आहे 61,000. आणि हा जो रोड माईक आहे तो रोड माईक आहे रोड प्रो प्लस. ह्याच्यासाठी की ज्यावेळी आपण ही वायर आणि ह्या रोड माईकला आपण अटॅच करतो त्यावेळी कॅमेरा जेव्हा चालू करतो तर तो ॲटोमॅटिक चालू होतो. बाकीचे माईक जे ते आपल्याला मॅन्युअली चालू करावं लागतात. म्हणून ह्याची कॉस्ट जी आहे ती जवळपास 23,000 आहे. सो हे 23,000, हे 61,000 आणि हे 1,31,000, अशी एकंदरीत 2,20,000-25,000 जाते कॉस्ट. त्याच्यानंतर हा जॉबीचा मी ट्रायपॉड घेतलेला आहे गोरिला, तो जवळपास जातोय 4,000. तर मेन कॅमेराचं किट बघितल्यानंतर आपण आता वळूयात गोप्रोकडे. हा आहे आपला गोप्रो Black 7. ह्याच्यासोबत आपल्याकडे आहेत मोनोपॉड, ज्याला आपण अडकून आपण असे भारी शॉट्स घेत असतो. हा पण एक ट्रायपॉड आहे. हा ट्रायपॉड आहे आपल्या जुन्या G7X Mark II या कॅमेराची. हा कॅमेराने पण मला खूप चांगली साथ दिलेली आहे, पण आत्ता थोडासा तो खराब झालेला आहे. ह्याच्या आतमध्ये बऱ्यापैकी धूळ साठलेली आहे, ती मला जरा साफ करून घेतली पाहिजे. बाकी हा ओव्हरऑल कॅमेरा खूप छान आहे, अजून पण मी वापरणार आहे. हा एक अजून एक गोरिल्ला ट्रायपॉड आहे, बट हा खूप जास्त मोठा वाटतो त्यामुळे मी जास्त आता कॅरी करत नाही. त्याच्यानंतर ज्यावेळी आपल्याला टाइमलॅप्स घ्यायचे असतात तेही फिरते गोल, त्यावेळी हे एक डिवाइस आहे, ह्याला टाइमलॅप्सचं डिवाइस म्हणतात. ते गोल फिरतं आणि टाइमलॅप्स पण घेतात. सोबत आपल्याकडे गोप्रोच्या 2 बॅटरीज आहेत, बॅटरीचा चार्जर आहे. त्याच्यानंतर असे मी 3 बॅटरीज घेतलेल्या आहेत. आत्ता लेटेस्ट जो आपला नवीन कॅमेरा आहे त्या नवीन कॅमेऱ्यासाठी हा चार्जर आहे, ह्याच्यासोबत 2 एक्स्ट्रा मी बॅटरीज घेतल्यात. म्हणजे टोटल माझ्याकडे बॅटरीज आहेत 3, कारण की जास्त बॅटरीज आपण घेतल्या तरच आपल्याला सपोज जर लांब जात असू कुठे तर त्या बॅटरीज टिकतील म्हणून. गोप्रोचे अजून काही माउंट्स आहेत, जसं की हे आहे चेस्ट माउंट, इथे लावून आपण दोन्ही हात फ्री ठेवून आपण चालू शकतोय. त्याच्यानंतर आहे हेड माउंट, डोक्याला लावून आपण गोप्रोचा वापर करू शकतोय. तुम्हाला जो काही विहंगम दृश्यासोबतच पाठीमागचा जो ऑडिओ येतो व्हॉइस ओव्हरसाठीचा तो ह्याच्यातूनच मी घेत असतो. ही जी समोरची तुम्हाला जी काही प्लेट दिसते ती आहे फिल्टरसाठी. त्याच्यानंतर अजून एक फिल्टर याच्यावरती आहे. ह्याची कंपनी आहे माउनो,
मी जवळपास 3500 हे पूर्ण किट घेतलेलं आहे. आता बऱ्यापैकी ह्याचा मी वापर करतोच आहे. सो पलीकडे आपला एक कम्प्युटर जुना आहे, ज्यावेळी मी चॅनल चालू केला होता त्यावेळी मी तो कम्प्युटर घेतला होता, जवळपास 50,000 तो पण होता. बट आता ओवर द पिरियड ऑफ टाईम आपले कॅमेऱ्याचे क्वालिटीज वाढल्या, फुटेजची क्वालिटी वाढली, त्यामुळे त्याची क्वालिटी नाही वाढलेली, त्यामुळं तो रेंडरिंगला खूप त्रास देत होता, म्हणून मला शिफ्ट करावं लागलं हे आपल्या बीस्टकडे. सो ओव्हरऑल असा माझा सेटअप आहे. मला वाटते मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. नक्की जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये सर्व गोष्टींबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येकाची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही त्यांची डिटेल गोळा करा. तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की खरेदी करू शकता. होम टूर आणि आपला सेटअप टूर कसा वाटला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा. भेटूत पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.